मी व्यंकटेश भोंडे. स्पॉटलाइट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण जरा एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. एक वेगळा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतो आहे. आपण बरीच आंदोलनं बघितली, राजकीय नेत्यांची बघितली, सामान्य माणसांची बघितली, पण या सिनेमाच्या माध्यमातून रसिकांना कुत्र्यांनी जर आंदोलन केलं तर काय, हा प्रश्न बघायला मिळणार आहे. यास आपण बोलतोय भोवया सिनेमाबद्दल. त्याच निमित्ताने आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आहेत प्रशांत दामले. सर, तुमचं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे. पहिले मला खरंच हा प्रश्न पडला आहे की आम्ही सिनेमाचं पोस्टर बघतो आहे, बरीच असंख्य कुत्री CST वर आहेत आणि त्यांचं तुम्ही नेतृत्व करता आहेत, तसं त्याबद्दल की काय नेमकं ह्या पोस्टर मागे दडलेलं रहस्य? बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडण्यासाठी माणूस माणसं बोलू शकत नाहीत तर कुत्रे कसे बोलू शकणार. त्यामुळे कुत्र्यांना कुत्र्यांचा प्रतिनिधी म्हणून मी काम करतो आहे या चित्रपटात, कारण ह्याचं आणि डॉग्सचं खूप छान रिलेशन आहे. म्हणजे भोंडे हे जे कॅरेक्टर आहे, या भोंडे कॅरेक्टर आणि या डॉग्सचं खूप छान रिलेशन आहे आणि त्यांना बरोबर कळतं. आणि भोंडेला कॉमन माणूस आहे, कॉमन माणूस असून सुद्धा तो डिटेक्टिव्ह आहे आणि डिटेक्टिव्ह टिपिकल आपले जे डिटेक्टिव्ह असतात ना, आजूबाजूला बॉडीगार्ड्स आहेत आणि पिस्तूल बिस्तूल घेऊन धरतात, असा हा डिटेक्टिव्ह नाही आहे. हा कॉमन माणसामधला डिटेक्टिव्ह आहे. आणि तू जर विचार केलास तर कॉमन माणसामध्ये स्वतः कुठल्याही कॉमन माणसामध्ये विचार करण्याची एक वृत्ती असते. या विचार करण्याची आपण ज्या विचार करत असतो हे असं का, सो दॅट इज अ डिटेक्टिव्हच असतो तो प्रत्येक माणूस. तर हा डिपार्टमेंटचाच असल्यामुळे त्याची डिटेक्टिव्ह वृत्ती जरा जास्त आहे आणि अंडरलाईन करून तो काम करत असतो. त्यामुळे एका कुत्र्याने एका स्त्रीवर हल्ला केला, म्हणजे मालकिणीवर हल्ला करून तिचा खून केला, अशी आपण समजा वनलाईन आहे, अशी वनलाईन आहे, तर मुळात हा कुत्रा हल्ला करू शकतो का आणि कुत्र्याला हल्ला करायचं कारण काय, असे सगळे त्या असं थोडीशी त्यात क्युरिओसिटीसुद्धा आहे. आणि मला असं वाटतं की हा चित्रपट मुळात मी करण्याचं कारण असं आहे की एखादी क्रिमिनल स्टोरी वेगळ्या पद्धतीने, आता वेगळ्या म्हणजे मी असं म्हणणार नाही, वेगळ्या म्हणजे कळणारच नाही प्रेक्षकांना, इतकं वेगळं नाही आहे, पण प्रेक्षकांमधलाच एक कुठलाही माणूस या पद्धतीने काम करू शकतो. कसं आहे की सायकॉलॉजी एखाद्या माणसाची व्यक्तीची ओळखायला वेळ लागतो आपल्याला, त्यामुळे तो माणूस काम कसा करत असेल, जे माझं कॅरेक्टर भोंडे हे कॅरेक्टर कसं काम करत असेल, असा जेव्हा मी आणि दिग्दर्शकातून समजून घेतलं तेव्हा मला जाणवलं ते असं की हा जो भोंडे कॅरेक्टर आहे हा काय किदर हो असा नाही आहे. अच्छा बर. आणि तो बोलता बोलता विकेट काढतो समोरच्या माणसाची, त्यामुळे त्या कॅरेक्टर त्याचं जे कॅरेक्टर आहे ते अतिशय वेगळं आहे. त्यामुळे मला हे काम करतानासुद्धा मज्जा आली. सिनेमातला कुत्रा, कुत्र्याची भाषा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतात, पण रिअल लाईफमध्ये प्रशांत दामलेंना कुत्र्यांबद्दल किती प्रेम आहे, श्वानांबद्दल किती प्रेम आहे? माझ्याकडे आहे ना कुत्रा. माझ्याकडे लॅब आहे, मेल लॅब आहे आणि आम्ही धमाल करतो. आणि त्यांना बोलता जर येत नसेल ना तरी ते खूप छान, आपण जर नीट मार्क केलं तर बोलतात. त्यांच्या डोळ्यातून कळतं, त्यांच्या वागणुकीतून कळतं, त्यांच्या चालण्यातून कळतं, त्यांच्या हँडशेकमधून कळतं, सगळ्या त्यांच्या ॲक्टिव्हिटीज, आपण जे त्यांच्याकडे नीट जर त्यांचं निरीक्षण केलं तर त्यांना काय म्हणायचं ते आपल्याला कळू शकतं. फक्त आपल्या धावपळीच्या जीवनात आपण माणसांकडे माणसांना एकमेकांकडे नीट बघत नाही तर आपण कुत्र्याकडे कशाला बघू, असा एक विषय आहे. पण रात्री किती उशिरा गेल्यानंतर माझ्या त्याच्या गप्पाटप्पा असतात, 10-15 मिनटं टाईमपास असतो आणि मग मी झोपतो. खरं तर 17 वर्षानंतर एक सशक्त भूमिकेत तुम्ही येत आहे, रफ अँड टफ रोल दिसतो आहे. आतापर्यंत बरेच वेगवेगळे रोल तुम्ही केले, त्यातला हा रोल खरंच वेगळा असणार आहे. तर सिनेमाची स्क्रिप्ट इतकी आवडली का की प्रशांत दामले लगेच हा सिनेमा करण्यासाठी तयार झाले? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे ना की या सिनेमाची ना अख्खी स्क्रिप्ट मला मिळाली, म्हणजे हा माझ्यासाठी एक प्लस पॉईंट आहे की अख्खी स्क्रिप्ट रेडी होती. डिरेक्टरला माहिती होतं तो कसं शूट करणार आहे. सगळी बाकीची म्हणजे सुबोध भावे आहेत, ही सगळी गँग आहे, पोंक्ष आहेत, ही सगळी जी गँग आहे, या सगळ्या गँगला म्हणजे आमच्या सर्व कलाकारांना हे माहिती होतं की आम्ही काय शूट करणार आहोत. त्यामुळे सेट पे जाके देखते हैं असा विषय नव्हता.
प्रत्येक वाक्य आम्ही काय बोलायचं आहे पहिल्या वाक्यापासून ते शेवटच्या वाक्यापर्यंत हे स्क्रिप्ट रेडी असल्यामुळे मला एक डिरेक्टरबद्दल कॉन्फिडन्स आला. नाहीतर हल्ली स्क्रीन प्लेच्या नावाखाली आपण बघू तिकडे जाऊन अजून नीट करू असं होतं ते. पण त्यामुळे पहिला कॉन्फिडन्स तिथे आला आणि दुसरा कॉन्फिडन्स स्टोरी लाईन, त्या स्टोरी लाईन अतिशय वेगळी आहे आणि एन्जॉयबल स्टोरी लाईन, म्हणजे मला ऐकतानासुद्धा ती मजा आली. कारण आता इतक्या वर्षानंतर मी चित्रपट करतो म्हणजे मला निश्चितपणे काहीतरी वेगळं करणं गरजेचं होतं. नाटकातून तर मी काम करतोच आहे पण चित्रपट करताना काहीतरी वेगळं करणं गरजेचं होतं. नेहमीचे ह्या हो चित्रपट आपले चालूच राहतील, ते चालूच राहतील, मी काही करीनचं नाही. पण काय मला करायचं असेल तर मला काहीतरी वेगळं करणं गरजेचं वाटलं आणि हा चित्रपट तसा आला म्हणजे, आणि त्यामुळे मला वाटलं की हा चित्रपट करायला हवा. सिनेमाचं एक वैशिष्ट्य असं आहे की सिनेमा आर्ट डिरेक्टर नाही आहे. सिनेमाचे 99% शूट हे ऑन लोकेशनवर झालेलं आहे, गर्दीत झालेलं आहे. तर एक वेगळा अनुभव होता कसं? नाही खरं सांगू का की मला ना आउटडोर शूट करायला कंटाळा येतो. अगदी खरं सांगायचं झालं तर मला खूप कंटाळा येतो कारण मग ते शॉट मिळालं की नाही रे ती मधूनच बस जाते रे अरे देवा ते. पण स्टील ह्या चित्रपटाचं जे आउटडोर होतं ना, म्हणजे रस्त्यावरचं आउटडोर त्या मनाने कमी होतं, रिअल लोकेशन्स खूप होती. म्हणजे चाळीचं होतं, बागेचं होतं, म्हणजे बागेतल्या कुत्र्यांशी तो खेळतो आहे, अशी लोकेशन्स खूप होती. आणि व्हीटी किंवा फाउंटन किंवा तिकडची जी लोकेशन्स होती ती पटापट झाली, पटापट झाली आणि खूपसा त्रास झाला नाही. सर खरं तर सिनेमा नायक प्रधान आहे आणि सध्या बरीच लाट येते कमर्शियल सिनेमांचे मराठीत. ढासू डायलॉग आहेत, त्या डायलॉगवर प्रत्येकाला टाळ्या मिळतात. कुठे ना कुठे सिनेमाचं पोस्टर पण असं वाटतं की प्रशांत दामले आपल्याला सिनेमात काहीतरी जबरदस्त डायलॉगबाजी करताना दिसतील, पण मुळात असं नाही आहे. सिनेमा जरी नायक प्रधान असला, कमर्शियल असला, तरी त्याचे संवाद जे आहेत ते खूप साधे आणि सरळ आहेत, खूप असे भारदस्त वगैरे संवाद नाही. हे सिनेमाचं खास वैशिष्ट्य आहे. त्याबद्दल एक खरं सांगू का की डायलॉगबाजीवाला हा सिनेमा नाही आहे 100%. पण त्याचबरोबर मी हेही सांगेन की प्रशांत तू किती जाडा झाला आहेस असं म्हणायच्याऐवजी प्रशांत तुझी तब्येत चांगली झाली आहे. दोन्ही वाक्यांचा अर्थ सेम आहे पण मांडणी वेगळी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या चित्रपटाची मांडणी वेगळी आहे. त्या बाईनी प्रेमाने कुत्रा पाळला होता, काय केलं त्यानं? फाडून काढलं तिला. सर जाता जाता आमच्या रसिकांसाठी भोभो हा सिनेमा एका वाक्यात जर एक्सप्लेन करायचा असेल भोभो ॲज अ, तर भोभो बघायलाच पाहिजे. त्याचं कारण एवढंच आहे की ती एक अप्रतिम कलाकृती आहे. अप्रतिम कलाकृती मी सांगतोय म्हणून आहे, ह्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा असं मी म्हणणार नाही. तुम्ही बघा आणि मला खात्री आहे तुम्हाला हा चित्रपट निश्चितपणे आवडेल. आणि कुत्र्याबद्दल तुम्हाला जर राग असेल किंवा भीती असेल ती ही निघून जाईल हे तुम्हाला निश्चितपणे सांगतो. आणि सर्वांग सुंदर चित्रपट आहे असं मला सांगायला, अभिमानानं सांगायला आवडेल. क्या बात सर, थँक्यू. तुम्हाला तुमच्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव गुप्तासह कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.